हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशी स्पेशल तुमच्याबरोबर मी दोन तिखट पदार्थ शेअर केले. आषाढी एकादशी स्पेशल एपिसोड नंबर 3 मध्ये आज आपण पाहणार आहोत एक गोड पदार्थ होतो. एकदम अचूक प्रमाणात कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते पाहूयात. गॅस सुरू करून त्यावर एक कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण आता 2 वाटी शेंगदाणे बारीक गॅसवर एकदम खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत. चिक्की बनवण्यासाठी घरामध्ये असणारी कोणतीही एखादी वाटी तुम्ही फिक्स करून घेऊ शकता आणि त्यानुसार बाकीचं सगळं प्रमाण घेऊ शकता. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याला आपण एका बाऊलमध्ये काढूयात. शेंगदाणे थंड झाल्यानंतर मी त्याच्या साल वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. चिक्की सेट करण्यासाठी पोळीपाटाला आपण तूप लावून ग्रीस करून घेणार आहोत, जेणेकरून चिक्की लाटताना याला चिक्की चिटकणार नाही. सोबतच लाटण्याला देखील मी तूप लावलेलं आहे. आपण आता नेक्स्ट प्रोसिजर पाहूयात. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. यामध्ये आपण आता गूळ घालणार आहोत. जेवढं प्रमाण शेंगदाण्याचं होतं अगदी सेम तेवढंच प्रमाण इथे गुळाचं आहे. मी इथे 2 वाटी पितांबरीची गूळ पावडर वापरलेली आहे. आपण याला मिक्स करून घेणार आहोत. बारीक गॅसवर आपल्याला हा गूळ मेल्ट करायचा आहे. गूळ पावडर वापरल्यामुळे गूळ मेल्ट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. यामध्ये आणखीन 1/2 चमचा तूप घातलेला आहे आणि याला मिक्स करून घेणार आहोत. चिक्की बनवण्यासाठी आपल्याला कडक गोळीचा पाक लागतो. थोडंसं मिश्रण आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे. हे मिश्रण पाण्यामध्ये सेट झालेलं आहे आणि याची कडक गोळी तयार झालेली आहे. याचाच अर्थ आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे. आपण यामध्ये आता साल काढलेले शेंगदाणे टाकणार आहोत आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. पाक तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही नेक्स्ट प्रोसिजर बंद गॅसवरती करायची आहे. मिश्रण व्यवस्थित एकत्र बाइंड झालेलं आहे. आपण याची लगेचच चिक्की लाटून घेणार आहोत. तुम्हाला शेंगदाणे चिक्कीमध्ये असे अख्खे आवडत नसतील तर तुम्ही याला थोडेसे क्रश करून घेऊ शकता. ग्रीस केलेल्या पोळीपाटावर तयार केलेलं चिक्कीचं मिश्रण टाकूयात. लाटण्याचा वापर करून आपण याची मीडियम थिकनेसमध्ये चिक्की लाटून घेणार आहोत. हे मिश्रण पटकन सेट होतं, त्यामुळे गरम असतानाच पटापट याला लाटून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असतानाच याच्या आपण चिक्क्या पाडून घेणार आहोत. एकदा हे मिश्रण थंड झालं तर याच्या चिक्क्या पडत नाहीत. तुम्हाला चिक्की कितपत छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. मोजून 10 ते 15 मिनिटातच आपली चिक्की सेट झालेली आहे. चला तर लगेचच मग कुरकुरीत शेंगदाणा चिक्की एका प्लेटमध्ये सर्व्ह करूयात. तुम्ही चिक्कीमध्ये 1/2 चमचा वेलची पावडर देखील घालू शकता, ज्यामुळे चिक्कीला चव एकदम मस्त येईल. आपली या ठिकाणी अचूक प्रमाणामध्ये आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे. तुम्हाला शेंगदाणा चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.